मी तुम्हाला अतिशय असा असा उतरवतो बघा जसा वसाहतवादी उतरवला. तुम्ही जर नीट वसाहतवादी ऐकला असेल ना तन मन धनानं तर 100% तो इतिहास तुम्हाला समजणार आणि दीर्घकाळ लक्षात राहणार. आणि तुम्ही जर माझ्या समोर असता ना ते शिकवता शिकवता पाठ करून घेतलं असतं, म्हणजे म्हणता म्हणताच पाठ केलं असतं. आता तुम्ही म्हणायला लागला की ते सर मागे पुढे होते ना, बर मला सांगेल का. हां समीक्षा सांगू इच्छिते, समीक्षेचं ऐका. बाळा तुझं अजिबात ऐकायला येत नाही, काहीतरी गडबड आहे. अरे काहीतरी गडबड आहे, तुझा अजिबात ऐकायला येत नाही बाळा. मला एक शब्द सुद्धा ऐकायला आलेला नाही. हाँ येतोय. सर पाश्चात्य परंपरामध्ये जे इतिहासकार होते, फ्रेंच होते, जर्मन होते, त्यांचा इतिहास लेखनावर प्रभाव होता आणि त्यांनी वास्तवपणाने इतिहास लेखन केलं होतं आणि युरोपमधले जे इतिहासकार होते त्यांनी वसाहतवादी धोरण स्वीकारलेलं होतं. बर 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 ठीक आहे. माझा प्रश्न असा होता, पाश्चात्य कंट्रीज आणि युरोपीय कंट्रीज यामध्ये काय फरक आहे. तर युरोपीय कंट्रीज ज्या आहेत, ऐका नीट, ज्या युरोपीय कंट्रीज आहेत ना त्यांनाच पाश्चात्य कंट्री, पश्चिमेकडचे देश. पाश्चात्य कंट्री म्हणजे पश्चिमेकडचे देश आणि आपण पूर्वेकडे येतो, हे पश्चिमेकडचे देश आहेत. आणि पाश्चात्य आणि युरोपीय कंट्रीज ज्या आहेत ना या आधुनिक विकसित देश म्हणून ओळखले जातात. त्याचं कारण आहे कमीत कमी लोकसंख्येला जास्तीत जास्त प्रभाग वाट्याला येतो किंवा निसर्ग वाट्याला येतो, म्हणजे साधन संपत्ती म्हणा, नैसर्गिक साधन संपत्ती जास्त आणि लोकसंख्या कमी असं स्ट्रक्चर असणारे हे युरोपीय कंट्री आहेत. आणि त्यामुळं हे फार श्रीमंत कंट्री आहेत, यांच्याकडे लवकर विकास होण्याचं ते कारण आहे. कळतंय का तुम्हाला सर्वांना, ते विकसित आहेत. हे दोन्ही एकच आहेत, युरोपीय आणि पाश्चात्य. युरोपीय कंट्री हे पश्चिमेकडे, युरोप कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? युरोप खंड बघितलंय का कधी जगाच्या नकाशात? पश्चिमेकडचं आहे. आता बघा, आपल्याला प्राच्यवादी इतिहास शिकताना अभ्यासताना एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे. तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे, कंट्री युरोपीय म्हणजे देश युरोपीय, पाश्चात्य पश्चिमेकडचे आणि संस्कृती पूर्वेकडची. कळलं का तुम्हाला? संस्कृती म्हणण्यापेक्षा दुसरा एक शब्द सांगतो मग तुमच्या लक्षात येईल. इतिहासकार कुठले? युरोपीय खंडातले म्हणजे युरोप खंडातले. आणि इतिहास कुठला? पूर्व खंडातला. कुठला इतिहास? इतिहास हा युरोप खंडातला, सॉरी आशिया खंडात पूर्वेकडचा आणि युरोप खंडातले इतिहासकार. बघा हे जे युरोप खंडातले युरोपीय इतिहासकार किंवा ज्यांना अभ्यासक असं म्हटलं जातं, हे अभ्यासक आपल्या संस्कृतीला जरी गौण लिहित असले तरी त्यांना माहीत होतं की ही संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्या मनामध्ये एक आस निर्माण होण्याचं ते कारण होतं. त्यांना काय झालं माहिती आहे का? कुतूहल जागृत झालेलं होतं मनामध्ये या अभ्यासकांच्या, या विद्वानांच्या मनामध्ये आपल्या संस्कृतीबद्दल कुतूहल निर्माण झालं. का कुतूहल निर्माण झालं? त्याचं कारण होतं त्यांना मनोमन माहीत होतं की ही संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. ही गौण नाही आहे जसं इतिहासकाराने लिहिलं किंवा आपण ज्याला म्हणजे म्हटलं म्हणण्याचं कारण होतं वसाहतवाद आणि ब्रिटिश साम्राज्य, वसाहतवादी धोरणांचा प्रभाव होता त्यांच्यावरती. पण खरं तसं नव्हतं, यांच्या मनामध्ये आपल्या संस्कृतीबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालेलं होतं, आदर निर्माण झालेला होता, त्याचं कौतुक होतं असलेला हे सारे अभ्यासक होते. असे कुतूहल असणारे, कौतुक असणारे, आदर असणारे, आणि अशा इतिहासकाराने हा भारताचा सर्वात प्राचीन. कळलं का तुम्हाला? बर ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? भारतीय. भारतीय ग्रीक डोलोरा पिटतात आमची संस्कृती सर्वात प्राचीन, पण जागतिक इतिहासामध्ये अशा काही खाणाखुणा मिळतात ज्या भारतीय संस्कृतीला प्राचीन समजतात. समजलं? त्यामुळे भारतीय संस्कृती प्राचीन संस्कृती आहे.
अशा प्राचीन संस्कृतीबद्दल युरोपीय इतिहासकारांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होणं या संज्ञेला प्राच्यवाद असं म्हणतात. फार प्राचीन संस्कृती आहे आणि म्हणून तिच्याबद्दल आदर कौतुक आणि कुतूहल निर्माण होणं. कळलं का, समजलं का प्राच्यवादी या शब्दाचा अर्थ मी सांगितला तुम्हाला? कळला? 100% कळला? कळला का बाळानो? बर. म्हणजे आपली सर्वात, बघा पुन्हा एकदा सांगतो मी, आपली सर्वात प्राचीन संस्कृती आणि ही जी संस्कृती आहे, सर्वात प्राचीन संस्कृती असल्यामुळं, अतिशय गुणात्मक संस्कृती असल्यामुळं, अतिशय मौल्य जपणारी संस्कृती असल्यामुळं, ही ऋषीमुनींची संस्कृती असल्यामुळं, ही वैभवशाली संस्कृती असल्यामुळं युरोपीय अभ्यासकांच्या मनामध्ये तिच्याबद्दल कुतूहल, आदर आणि कौतुक निर्माण झालं आणि त्या अनुषंगानं त्यांनी इतिहास लिहायला सुरुवात केली. त्याला म्हणतात प्राच्यवादी. प्राच्यवादी म्हणजे सर्वात प्राचीन. सर्वात प्राचीन कोण आहे? आत्ताच सांगितलं समीक्षण. कोण आहे? भारतीय. भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन. प्राच्यवादी अभ्यासक जे होते त्या प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषामध्ये कशा पद्धतीनं साम्य आहे, साधर्म्य कसं आहे याचा अभ्यास केला. या भाषेला त्यांच्या भाषेमध्ये, म्हणजे ते इंग्रज लोक इंडो युरोपियन भाषा समजायचे, म्हणजे युरोपचीच. म्हणजे काय माहीत आहे का, बघा गंमत कशी आहे, बघा गमतीदार असा हे किस्सा आहे. म्हणजे या ठिकाणच्या संस्कृतीमध्ये ज्या भाषा होत्या त्यामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वात प्राचीन आणि सर्वात जास्त वापर असणारी अशी संस्कृत होती. कळलं तुम्हाला? ही संस्कृत भाषा सुद्धा आमचीच म्हणे, म्हणजे आमच्या भाषेशी साधर्म्य असणारी, म्हणजे कळतं ना, म्हणजे आमच्या भाषेपासून डेव्हलप झाल्या. तुम्ही अलीकडचे आहात, आमची संस्कृती कधीची? पण हे बघा इतिहासकार, यालाच पूर्वग्रह दूषितपणा म्हणतात. म्हणजे आपण प्राचीन आहोत हे त्यांनी मान्य केलं, पण तरी यावरनं असं म्हटलं की तुमची संस्कृत भाषा आहे ना ती आमच्या भाषेशी साधर्म्य सांगते. साधर्म्य सांगते म्हणजे साम्य आहे, म्हणजे त्यातून डेव्हलप झाली. असं नाही म्हटलं संस्कृत ही पूर्व प्राचीन भाषा आणि संस्कृतपासून या भाषा साऱ्या उदयाला आल्या. खरा इतिहास असा आहे, कळतं ना. अशा पद्धतीने हाच पूर्वग्रह ग्रहदूषितपणा आहे. बघा प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय काही भाषा ज्या आहेत त्याच्यामध्ये साधर्म्य आहे आणि म्हणून त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. वैदिक वाङ्मय, खास करून वैदिक वाङ्मय म्हणजे कळतं का नाही, वेदांचं वैदिक कळतं ना, वैदिक शब्द कळतो का, आध्यात्मिक म्हणा, वैदिक वाङ्मय संस्कृत साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. हे वेद सारे, उपनिषद सारे आणि धर्मग्रंथ सारे संस्कृतमध्ये, आणि हे संस्कृत ग्रंथ वैदिक वाङ्मय त्यांनी अभ्यासाला, त्या अभ्यासावर भर द्यायला सुरुवात केली. आणि असे हे जे विद्वान होते, अभ्यासक होते, त्यांना प्राच्यवादी विद्वान होते म्हणतात. प्राचीन वैदिक संस्कृती म्हणजे कसली रे, दुसरा शब्द सांगा वैदिक संस्कृतीला. प्राचीन संस्कृती समजलं, अतिशय प्राचीन संस्कृती. या अभ्यासकांनी या संस्कृतीचा, या भाषेचा अभ्यास करायला सुरुवात केली. वैदिक शास्त्र अभ्यासायला सुरुवात केलं, ऋषीमुनींचं शास्त्र, उपनिषदांचा अभ्यास करायला सुरुवात केली, आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात केली, वैभवशाली संस्कृती. आणि म्हणून या अभ्यासकांना, या विद्वानांना प्राच्यवादी विद्वान म्हणून इतिहासामध्ये ओळखलं जातं. प्राच्यवादी विद्वान म्हणायचं, या विद्वानाने अशा या भाषेचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यातून भाषांची जननी असणारी ही संस्कृत आहे, प्राचीन भाषा आहे. त्या भाषेवरून इंडो युरोपीय भाषा पूर्वी अस्तित्वात होती. म्हणजे इंडो युरोपीय म्हणजे इंडियामध्ये बोलणारी युरोपमधली भाषा, म्हणजे आमची भाषा युरोपमधली अशी, असा असा दृष्टिकोन त्यांचा. इंडो युरोपीय कळतं ना तुम्हाला, भाषा युरोपची, पण तीच भाषा इकडे आली, म्हणजे तुमचा इतिहास हा आमच्या इतिहासापासून तयार झाला असं त्यांना म्हणायचं आहे, पूर्वग्रह दूषित. म्हणून तर ते आपल्या संस्कृतीला गौण समजतात. आपणाला नीट समजलं पाहिजे प्राच्यवादी म्हणजे काय आहे. इसवी सन 1784 जर कालावधी तुम्ही पाहिला तर इसवी सन 1784 सर विल्यम जोन्स नावाचा इतिहासकार होऊन गेला. यानं कोलकाता या ठिकाणी एक अभ्यासक आहे, विद्वान आहे आज, काय नाव आहे त्याचं, विल्यम जोन्स. यानं कलकत्ता या ठिकाणी भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी
भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी काय स्थापन केलेले रे कलकत्त्याला, कलकत्त्याला एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. एशियाटिक सोसायटी म्हणजे युरोपीय विद्वानांनी स्थापन केलेली एशिया खंडाचा अभ्यास करणारी विद्वानांची ही टीम, अशी एक सोसायटी स्थापन केली ज्याचं नाव आहे एशियाटिक सोसायटी. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळालेली दिसते. प्राच्यवादी अभ्यासक जे होते त्या अभ्यासकांमध्ये फेड्रिक मॅक्स म्युलर नावाचा एक अभ्यासक होऊन गेला. काय नाव आहे लक्षात ठेवा बरं करे, सारे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवायचे, मुद्देसुद अभ्यास करायला भर द्यायचा. प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फेड्रिक मॅक्स म्युलर हा जर्मन अभ्यासक आहे, जर्मन विद्वान आहे, तोही पाश्चात्य कंट्रीमधलाच आहे. जर्मन म्हणजे सुद्धा युरोपीय कंट्रीमध्येच येणारे हा देश आहे. या अभ्यासकांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. हा आहे विल्यम जोन्स आणि मॅक्स म्युलर, समजलं, फेड्रिक मॅक्स म्युलर. हा फेड्रिक मॅक्स म्युलर हा महत्त्वाचा इतिहासकार विद्वान म्हणून समजण्यात येतं. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटामधील अतिप्राचीन अशी एक शाखा होती. कळतं की नाही तुम्हाला, म्हणजे युरोपमध्येही बोलली जात होती, हळूहळू ती भारतात आली असं त्याचंही मत आहे. समजलं, ही संस्कृत भाषा इंडो युरोपीय भाषा गटामधली अतिप्राचीन अशी भाषा आहे असं तो मानतो. संस्कृत साधी साहित्यात हा मॅक्स म्युलर विशेष रस घेतो हे तर सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे. म्हणजे हा युरोपीय देशातला असला तरी संस्कृत साहित्य अभ्यासनामध्ये त्याला रस होता. त्याने हितोपदेश म्हणजे कळतो की नाही कळत तुम्हाला? पंचतंत्र तरी कळतं का रे? तुम्ही एक कथा सांगतो तुम्हाला थोडक्यात. कोणतीही कथा, कोल्याची आणि उंटाची कथा ऐकली का कधी? कासव आणि सस्याची कथा ऐकली का कधी? ही कशातल्या गोष्टी आहेत? हितोपदेशातील. हितोपदेशातील म्हणजे काय माहीत आहे? हितोपदेश त्याला म्हणतात जो हिताचा उपदेश करतो. आणि हिताचा उपदेश करण्यासाठी जेव्हा आपले दोष सांगितले जातात तेव्हा ते मानवाला पटत नाहीत. म्हणून इसाप नावाच्या एका गुलामानं इसाप नीती लिहिली आणि त्याच्यावरून हितोपदेश, हिताचा उपदेश करणाऱ्या या गोष्टी, ही टर्म उदयाला आली. म्हणजे माणसाला माणसाचे दोष सांगणं हे पटत नाही म्हणून प्राण्यामधले दोष सांगायचे. लबाड कोल्हा, ॲक्च्युली ते मानवाचं प्रतीक आहे. आणि सहज विश्वास ठेवणारा मानव हे उंटाचं आणि हत्तीचं प्रतीक आहे. त्या लबाड कोल्याच्या त्या बतावणीला ते भुलतात आणि ऊस खायला जातात त्याच्याबरोबर. लबाडांच्या नादी लागू नये असा हिताचा उपदेश करणारी ही गोष्ट आपण ऐकतो, ती हितोपदेशातील गोष्ट आहे, ती पंचतंत्रातील गोष्ट आहे. हिसाबनं लिहिलेली. गुलाम होता हा हिसाब, त्याला गोष्ट सांगण्याचा आणि हिताचा मानवाला उपदेश करण्याचा अधिकार नव्हता. म्हणून त्यानं प्राण्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगून मानवाला उपकृत केलं आणि हिताच्या मानवाच्या हिताच्या गोष्टी सांगितल्या. असं हितोपदेश नावाचा हा जो काय म्हणतो त्याला संस्कृत भाषेतला द ग्रंथ आहे. या ग्रंथाचं संपूर्ण अनुवाद त्यांनी केलेला आहे. कुणी? फेड्रिक मॅक्स म्युलर हा इतिहासकार, हा विद्वान लक्षात ठेवा. या विद्वानांच्यामध्ये विल्यम जोन्स आणि फेड्रिक मॅक्स म्युलर हे दोन विचारवंत, हे दोन विद्वान लक्षात ठेवा. विशेष संस्कृतमध्ये रस असणारा फेड्रिक मॅक्स म्युलर त्याने हितोपदेश या ग्रंथाचा, संस्कृतमधील ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये संपूर्ण अनुवादन केलेला आहे. अनुवादन म्हणजे ट्रान्सलेशन, भाषांतर, लक्षात राहील का? त्याचबरोबर अजून काय कामगिरी केलेली आहे बघा. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट, ईस्ट म्हणजे काय रे? पूर्वेकडचे देश, एशियाटिक देश म्हणतात त्याला. काय म्हणायचं? या नावानं म्हणजे इतिहासावरती, एशियाटिक इतिहासावरती, हिस्ट्रीवरती, म्हणजे आशिया खंडातील पूर्वेकडील देशावरती, खास करून भारत हा त्यातला मुख्य प्रवाह आहे, भारत हा मुख्य देश आहे, त्यांच्यावरती 50 खंड, किती खंड बघा, 50 खंड संपादित केले आणि त्यांनी ऋग्वेदाचं संकलन केलं. अत्यंत महत्त्वाचं ऋग्वेद, त्या ऋग्वेदाचं संकलन करण्याचं कामसुद्धा त्यानं केलं. 6 खंडामध्ये हे ऋग्वेदाचं संकलन प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी ऋग्वेदाचा जर्मन भाषेतसुद्धा अनुवाद केलेला आहे. अशा पद्धतीनं फेड्रिक मॅक्स म्युलर हा विद्वान या प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये महत्त्वाचा समजण्यात येतो. दोन विद्वान मी तुम्हाला सांगितले, एक विल्यम जोन्स आणि दुसरा फेड्रिक मॅक्स म्युलर. लक्षात राहील का? अलीकडच्या काळामध्ये प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानानं केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे हे जे विद्वान आहेत ना, मग मॅक्स म्युलर असो, विल्यम जोन्स असो, पहिले आपण 7 पाहिले ना, विल्यम्स, विल्सन, अंटर, कर्नल टॉड, हे सांगितलं की ना, ग्रँड अप, हे सारे पाहिले ना, यांच्यामध्ये आपल्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य नव्हता, वास्तववादी नव्हता, आपणाला ते गौण दर्जाचे समज होते. हे आता 19व्या शतकाकडे आपण वाटचाल करत असताना हे एडवर्ड सैद या विद्वानाने हे सारं समोर आणलेलं आहे की या सर्वांनी जो इतिहास लिहिला, एशियाटिक इतिहास लिहिला,
त्या इतिहासामध्ये वास्तववाद नव्हता हे एडवर्ड सैद यांनी समोर आणलेलं आहे, अगदी पुरावे देऊन समोर आणलेलं आहे. ते काय आपल्याला अभ्यासला नाही एडवर्ड सैद, पण एक टीप आहे शेवटी, सर्वात शेवटी तुम्हाला. ओके, अशा पद्धतीनं या प्रणालीमधले म्हणजे पहिली प्रणाली स्वतंत्रपूर्व प्रणाली, त्यामध्ये दोन प्रणाली आपण पाहिल्या, एक वसाहतवादी आणि दुसरी प्राच्यवादी. हिस्ट्री पूर्वेकडच्या देशांची, प्राचीन हिस्ट्री, सर्वात प्राचीन हिस्ट्री, सर्वात प्राचीन संस्कृती, आणि इतिहासकार पाश्चात्य कंट्रीमधले, असं जे कॉम्बिनेशन आहे ना त्याला प्राच्यवादी, सर्वात प्राचीन म्हणून प्राच्यवादी. ओके, शब्द लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीनं आज आपण तीन मुद्दे पाहिले, पुन्हा एकदा सिंहावलोकन करतो आणि बंद करतो. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ आपण पाहिला, त्यामध्ये अनेक ब्रिटिश इतिहासकार, ब्रिटिश अधिकारी पाहिले. त्यानंतर आपण वळलो विविध तात्विक प्रणाली इतिहास लेखनाच्या, भारतीय इतिहास लेखनाच्या. त्यामध्ये पुस्तकात नसताना आपण दोन प्रणाली तयार केल्या, एक स्वतंत्र पूर्व प्रणाली आणि दुसरी स्वतंत्र उत्तर प्रणाली. स्वतंत्र पूर्वमध्ये प्राच्यवादी, सॉरी वसाहतवादी, प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी, आणि स्वतंत्र उत्तरमध्ये तीन कोणकोणत्या रे, कोण सांग, पार्थ सांग बघू. व्हेरी गुड, तीन इतिहास प्रणाली, त्यातल्या दोन इतिहास प्रणाली, पहिली जी प्रणाली आहे स्वतंत्र पूर्व इतिहास प्रणालीमध्ये तीन आहेत, त्यातल्या दोन झालेले आहेत वसाहतवादी आणि प्राच्यवादी. तिथून पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. ओके ओके, लक्ष आहे सर्वांचं? सारे झोपलेत का बाळांनो? आहेत का, जागे आहेत का? सर्वजण जागे आहेत का? अरे सारे हो म्हणत नाहीत, ते अल्दार आहे का? अल्दार तुम्ही नाही, बहिणी नव्हे. अजून एक आहे ना, काय तिचं नाव, पुन्हा रिद्धी उतेकर, पुन्हा अजून काय सांगू तुम्हाला, काय काय मुलं, शेवटी शेवटी आम्ही आवाज देऊन देऊन दमून जातो, पण हे काही येत नाहीत, मीटिंगलाच नसतात, हे नुसतं चालू करतात आणि बस. अशी काय मुलं आहेत, त्यांची दखल सर घेत असतील, त्यांची दखल घ्या सर. ओके, सर्वांना समजलं का बाळांनो? सांगता येईल का काही? सांगता आलं पाहिजे बघा, नुसतं समजलं म्हणून मान हलवून नाही. आता ना असं एवढं शिकवल्यानंतर वाचून काढलं पाहिजे. वाचताना अजून काही राहिलं असेल, मायातून एखादा मुद्दा चुकला असेल तर तो निदर्शनास आणून दिला पाहिजे. अजून न समजणार असेल तर त्याचं मार्किंग झालं पाहिजे, पुढच्या लेक्चरला ते विचारलं पाहिजे. आणि कालच्या लेक्चरला मी असं म्हणालेलो होतो इंग्रजीचं हे करताना, काळाच्या पाच खुणा मी तुम्हाला विचारणार आहे, कोण सांगू शकतं सांगा, दोन मिनटात सांगायच्या, प्रगतीच्या नाही, गुरुप्रसाद क्लासच्या मुलांनी सांगायचं. मी काल म्हणालो होतो, काल पाच खुणा सांगितलेल्या त्या मी पुढच्या लेक्चरला विचारणार, तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत असं मी म्हणालो होतो, आणि त्या अत्यंत महत्त्वाचे आहेत असं म्हणालेलो होतो. तुम्ही मला उद्या परवा जेव्हा लेक्चर असेल तेव्हा सांगणार, कोण सांगू शकेल का? प्रियंका नाही, प्रगतीच्या नाही, शेळके नाही, गुरुप्रसाद क्लासच्या मुलांनी सांगायचं. कोण आहे का सांगणार? असेल तर नक्की सांगा. एक भी नाही. हां, आता पुन्हा एकदा सांगतो, उद्याच्या लेक्चरला मी विचारणार आणि गुरुप्रसाद क्लासच्या मुलांनाच विचारणार. आणि लक्षात ठेवा, बघा काळ ओळखण्याच्या पाच खुणा असतात. एक असते टूबीचं रूप आहे का बघायचं वाक्यात, दुसरे असते टू हॅवचं रूप आहे का बघायचं, तिसरे असते ऍक्झिलरी वर्ब आहे का बघायचं, चौथे असते डूचं रूप आहे का बघायचं, आणि हे चारही नसले तर मूळ क्रियापद बघायचं काळ कळतो. पाच खुणा सांगितल्या, पुन्हा एकदा सांगतो, टूबीचं रूप आहे का बघायचं वाक्यात, टू हॅवचं रूप आहे का बघायचं, ऍक्झिलरी वर्ब आहे का बघायचं, डूचं रूप आहे का बघायचं, इथंच आपल्याला काळ कळणार, त्यावरून काळ कळतो. समजला? जर नाही कळला तर शेवटी मूळ क्रियापद बघायचं, त्यासाठी मला तुम्हाला क्रियापदाची पाच रूपं माहीत पाहिजे, तीही मी काल सांगितलेली होती, ती आता विचारत बसत नाही, वेळ झालेला आहे 11:33 झालेले आहे, 30 आपला कालावधी होता, 11:30 वेळ होता, आता आपण बस करूया. तुम्हाला इतिहास शिकवलेला आवडत असेल, तुम्ही आवडीने अभ्यास करेल असे अपेक्षा आहे, आणि विचारलेल्या प्रश्नाची पुढच्या लेक्चरला उत्तरं द्याल. एकदा दोनदा तीनदा शिकवलेले दोन्ही धडे वाचून काढाल. या रविवारी परीक्षा असेल ती इतिहासाच्या पहिल्या लेसनवरती असेल, बरोबर ना सर? हां, इतिहासाच्या पहिल्या लेसनवरती असेल, सारे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. मला वाटतं गुरुप्रसादच्या क्लासच्या मुलांना
इतिहासचे 65 प्रश्न दिलेले आहेत, प्रगतीच्या मुलांना 50 प्रश्न दिलेले आहेत, आज पोरले 15 प्रश्न हजारे सर पाठवून देतील प्रगतीच्या मुलांसाठी ग्रुपवरती, ते तुम्ही लिहून काढा. प्रगतीची मुलं आहेत का रे का झोपले? हां ऐकलं का तुम्ही? अजून 15, तुम्ही 50 प्रश्न लिहिलेत ना इतिहासाचे? हां अजून 15 सर आज पाठवून देतील, तेवढे त्यात ऍड करा. ओके हां सर, सर पाठवून देतील. आणि इथून पुढे जो अभ्यास आहे तुमचा प्रगतीच्या मुलांचा सुद्धा ते हजारे सर बघणार आहे. रोजचा अभ्यास दिला जाईल तो पूर्ण करून द्यायचा द्यायचा व्यवस्थित द्यायचा, सरांची तक्रार नाही पाहिजे. ओके हां आता रजा घ्यायला काही हरकत आहे का? कुणाची काही शंका आहे का? आता शिकवलेल्या भागावरती काही शंका आहे का, अडचण आहे का? असेल तर विचारा, नाहीतर रजा घेऊया. बाय. बाय 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 बाय.